काय धड्याचं नाव? आजी कुटुंबाचा आगर। आगर लेखक आहेत महेंद्र कदम। मराठीचे अभ्यासक आणि लेखक, त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके आहेत। कादंबरी सार आणि विस्तार, कवितेचे वर्णन, वर्तमान ही समीक्षके, धूळपावलं ही त्यांची काय आहे? कादंबरी। मेघवृष्टी या अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन त्यांनी केलेलं आहे। तो भीतो त्याची गोष्ट हे त्यांचं काय आहे? कथासंग्रह आहे। इत्यादी पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत। आणि कवितेची शैली या पुस्तकासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून दादोबा पांडुरंग हा पुरस्कार देखील मिळालेला आहे। तर आता या धड्यामध्ये या पाठात लेखक काय सांगतात की ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते। आता एकत्र कुटुंब पद्धत तर सगळ्यांना माहीत आहे की जिथे सगळे कुटुंब आजीपासून नातवंडापर्यंत जे सगळे एकत्र राहतात अशा कुटुंबाला काय म्हणतो आपण? एकत्र कुटुंब पद्धत। मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्याचा आधार असणारे कुटुंब प्रमुख कोण आहे? आजी। तर आजी ही कुटुंबाची प्रमुख आहे। जसं नातवंडाची पहिले मित्र कोण असतो? आजोबा आणि आजी। आणि आजोबा आणि आजींचा शेवटचा मित्र कोण? नातू। तर आता आजी ही कुटुंबाची प्रमुख आहे, कारण आजीच्या आज्ञेखाली आजीच्या आज्ञेमध्ये सगळे एकत्र राहत असतात। आजी म्हणजे कुटुंब जणू कुटुंबाच्या आगळच आहे। दादा आता आगळ हा शब्द माहित आहे का सगळ्यांना? आगळ म्हणजे काय? दरवाजाला लावण्यासाठी। हा, तर आगळ म्हणजे ना पहिले जुन्या काळामध्ये ना दरवाजाला लावण्यासाठी एक लाकडी मोठा एक दांड्यासारखं असायचं, ते ना असं ढकललं तर भिंतीत जायचं आणि जेव्हा आपण दरवाजा लावायचो तेव्हा तो खेचला जायचा की जेणेकरून दरवाजा उघडला जाऊ नये, म्हणजे मजबूत राहतो। तसं आजी हा कुटुंबाचा आधार आहे, मजबूत कुटुंबाचा मजबूत पाया कोण आहे? आजी आहे। आजी म्हणजे कुटुंबाच्या ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर पाठात प्रकाश टाकलेला आहे। ग्रामीण भागातील घर कशा पद्धतीची असतात, ग्रामीण भागातील कुटुंब कशी पद्धतीची असतात, तर आणि त्यांचे एकमेकासोबत जी नाळ जोडलेली असते तर त्याचा सगळा गोष्टींवरती प्रकाश टाकला आहे, म्हणजे त्यांचा उल्लेख या पाठामध्ये लेखकाने केलेला आहे। कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे। आता कुटुंबामध्ये एकत्र असल्यानंतर एकमेकाचे नातेसंबंध जपणे गरजेचं असतं ना, आपण ते कशा प्रकारे जपले पाहिजे, कोणी कोणाशी कसं वागलं पाहिजे, हा या गोष्टी आणि संस्कार कशा पद्धतीचे असतात कुटुंबामध्ये एकत्र राहिल्यानंतर त्या गोष्टींचा उल्लेख या पाठामध्ये केलेला। त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते। ग्राम संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्राम संस्कृतीचे महत्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो। ग्राम संस्कृती म्हणजे काय? तर ग्राम म्हणजे ग्रामीण भागाला गाव जे असतं त्याला आपण काय म्हणतो? ग्राम। जसं ग्राम पंचायत म्हणतो ना, हा तसं ग्रामाची संस्कृती, ग्राम म्हणजे गावातील संस्कृती। प्रत्येक गावाची काही ना काहीतरी संस्कृती असते वेगवेगळी, हा तशा पद्धतीने। माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरे असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची, नवऱ्यामाग सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती। म्हणजे पहा की लेखक काय म्हणतात, माझी आजी, त्यांची आजीची उंची पण सांगितली त्यांनी की 5.5 फूट उंचीची आजी, रंगाने गोरी आहे, पण आता ग्रामीण भागात ऊन जास्त प्रमाणात असतं। तर आता ग्रामीण भागात ऊन जास्त असल्यामुळे ऊन आणि पाऊस या वातावरणामध्ये त्यांची त्वचा कशी झालेली आहे? रापलेली आहे। म्हणजे आता आपण बघितलं ना की ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तीची त्वचा एकदम कोमल असू शकते का? कोमल असते का?
आता आपण शहरी भागात जे राहतो तर त्यांची त्वचा एकदम नाजूक कोमल अशी होत असते. ओके, तर आता हे उन्हात म्हणजे बाहेर शेतात रानात काम करण्याची सवय असते ना गावाकडील लोकांना, तर त्याच्यामुळे त्यांच्या त्वचेत जरा फरक जाणवतो. नवऱ्यामाग सगळा संसार, नवऱ्यामाग म्हणजे त्यांचे पती नाही, आजीचे नवऱ्यामाग, नवऱ्यामाग म्हणजे पती, नवरा म्हणजे कोण, पती, लेखकांचे आजोबा. तर आजोबा गेल्यानंतर आजीचं काय होतं, आजीच्या एकट्यावर जबाबदारी, आजीच्या एकटीवर जबाबदारी आलेली संसाराची, गळ्यात संसार गळ्यात पडूनही, गळ्यात म्हणजे जबाबदारी, आजीवरती जबाबदारी होती एकटीवरती की संसार. आता तिसरी पिढी म्हणजे कोण, आजी, आजीनंतर आजीची मुलं आणि त्याच्यानंतर तिची जी नातवंड आहेत ती तिसरी पिढी. मग आता तिसरी पिढी आपण आजीला आजी म्हणतो, मग तिसऱ्या पिढीवर हुकूमत गाजवत असते, म्हणजे जे काही सगळ्या गोष्टी चालायच्या त्या आजीच्या हिशोबाने चालत होत्या. आणि आजी 70 वर्षाची झाली, 70 ओलंडली, 70 वरती वय झालं आजीचं, तरी आजीच्या हातात काटे आली नव्हती. आता म्हणतो ना आपण म्हातारा माणूस म्हटल्यानंतर म्हाताऱ्या माणसाच्या हातामध्ये काटी असते, पण ही आजी अशी आहे की आजीच्या हातामध्ये 70 वर्षाची आजी झाली तरी तिच्या हातात काटे आलेली नाही, म्हणजे आजी बघा किती स्ट्रॉंग असेल ती. आता आपण थोडं जरी काय झालं तरी लगेच कमजोर होतो. आता पण बरेच जणांच्या हातामध्ये आपण काटी बघतो किंवा विकनेस येत असतो, कमजोर येत असते, पण तेव्हाच त्यावेळेचं ना खाणं पिणं एकदम मजबूत असायचं लोकांचं, वेळच्यावेळी खायचं, वेळच्यावेळी जेवायचं, सगळ्या गोष्टी, परत व्यायाम असायचा नियमित. त्यामुळे ते 70, 90, 80 ह्या वर्षाची जरी लोक झाली तरी ते एकदम स्ट्रॉंग असायचे. बरोबर, दात सगळे शाबूत होते. शाबूत म्हणजे काय, एकही दात पडलेला नव्हता आजीचा, शाबूत होते. शाबूत म्हणजे जसेच्या तसे, एकही दात आजीचा पडलेला नव्हता, म्हणजे पहा आजी किती स्ट्रॉंग, किती मजबूत होती आजी. आता म्हातारा माणूस म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करत असतो की म्हाताऱ्या माणसाचे दात पडले असतील, अंगात जीव नसेल, त्यांना वाकून चालत असतील किंवा काय, अशा पद्धतीचा विचार करत असतो. दात शाबूत असून पण ते मोत्यासारखे चमकत राहायचे, मोत्यासारखे चमकत राहायचे. डोक्यात एकही केस काळा नव्हता, विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरतुक्या, सुरतुक्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण होती आजीची. चेहऱ्यावर सुरतुक्या माहितीत, आता सुरतुक्या म्हणजे असं एकदम सुरतुकलेलं, हा सुरकुत्या. तर डोक्यात केस सगळेच सफेद झालेले. आता एवढाच फक्त भाग आजीचा म्हातारा असल्यासारखा जाणवतोय, कारण की आजी सफेद केस झालेले आहेत, त्यामुळे पांढरे केस असल्यामुळे एकही केस काळा नव्हता, एकही केस काळा नव्हता म्हणजे सगळे केस पांढरे झालेले होते आजीचे. आणि तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देत होत, म्हणजे असं की जरूर की अजून आजी तरुणच आहे, ही जाणीव करून देत होत ह्या सगळ्या गोष्टी. ताट काना, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, नाल माहितीये, नाल घोड्याच्या पायाला नाल असते माहितीये का, लोखंडी नाल असते, तर तशी जुन्या काळातली लोक ना चांबड्याची चप्पल वापरायची आणि त्याला एक नाल असायची, ते चालताना ना कार 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 असा आवाज यायचा त्याचा, म्हणजे ही जीवनशैलीच एकदम अतिशय सुंदर होती तेव्हाची, की ताटकणा एकदम ताट वाकलेली नाही, पायात जुन्या काळाच्या जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, वाहन म्हणजे चप्पल, अंगात चोळे आणि हिरव लाल अशी दोन रंगाची नऊवारी इडकल लुगडी. लुगडी माहित आहे, लुगडी म्हणजे आता पूर्वी काय असायचं की लुगडी आणि चोळी हा शब्द वापरला जायचा, म्हणजे लुगडी आणि चोळीच असायचं. आता साडी ब्लाऊज हे असा अनेक प्रकारचे शब्द वापरले जातात. लुगडी आणि चोळी अशी किती दोनच रंगाचे असायचे, जास्ती असत किती, नऊवारी असायचे, किती, नऊवारी, म्हणजे ते एक लुगड्याचं ते माप असतं, नऊवार, सहावार, दहावार असं त्याची एक मर्यादा असते, त्याची लांबी रुंदी अशी त्याची माप असते, साईज, साईज नऊवार मतलब एक साईज दिलेली आहे ती. ओके, कपाळावरच गोंधळ दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आता पती नाहीत ना आजीचे,
नवरा जिवंत असल्यानंतर पती कुंकू लावते, मात्र यांचे पती नसल्यामुळे त्यांनी काय लावलेलं गोंधण माहित आहे, गोंधण गोंधून घेतात कपाळावरती हातावर असं गोंधतात ना, तर ते आजीचं पहिल्या स्त्रियांच्या गोंधलेलं असायचं, तर ते आजीच्या कपाळावरती गोंधलेलं होतं, ते गोंधलेलं दिसू नये, गोंधण दिसू नये म्हणून त्याच्यावर आजीने काय लावलेलं कपाळावर बुक्का लावलेला, बुक्का माहिती आहे आपण लावतो काळा भजनात वगैरे कीर्तनात गेल्यानंतर जो काळा बुक्का लावतो त्याला काय म्हणतात बुक्का अभिबुक्का। आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते, आजीच्या छत्रछायेखाली म्हणजे आजीच्या मायेखाली आजीच्या दबदब्यात आजीच्या नियमानुसार सगळं कुटुंब आमचं काय गुण्यागोविंदाने आनंदात नांदत होते। आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो, एका आड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची। गावरान गाय म्हणजे गावरान गाय माहित आहे ना, सफेद तांबडी रंगाचे असतात त्यांना गावरान गाय म्हणतात, तर तिचं नाव काय होतं कपिला। हा एका आड एक वेताला, खोंड म्हणजे गायीचं वासरू असतं ना, तर खोंड म्हणजे बैल, आणि गाय जन्माला येते त्याला काय म्हणतात कालवड। कालवड आणि खोंड असे दोन प्रकार असतात, म्हणजे स्त्री मेल फिमेल, ओके, तर मेल असतो त्याला काय म्हणतात खोंड। एक आड एक वेताला म्हणजे एकदा खोंड द्यायची तर एकदा कालवड द्यायची, असं म्हणजे एक झालं की एक खोंड ती नक्कीच द्यायची, त्यामुळं दावणीला कायम कपिलीचं बैल असायचं, आता त्या खोंडाचा मोठा झाल्यानंतर काय होतो बैल होतो। तर दावण माहित आहे ना, जिथे जनावर बांधतो ना आपण गाय बांधतो, तर त्याला ते दावण म्हणतात, त्याला खुंटे लावलेले असतात आणि खुंट्याला रशी बांधून गळ्यात बांधलेली असते गायीच्या, आणि जो तिथे त्यांना आपण चारा टाकतो गायीला, जो पुढे चारा टाकला जातो ना, तर त्याला दावण म्हणतात। तो तेवढा ज्याला गळ्याला रशी बांधल्यापासून ते पुढे चारा टाकतो तेवढ्या भागाला काय म्हणतो आपण दावण, तर दावण कुठे असते गोट्यात, आणि गोट्यात गायीला बांधल्यानंतर दावणीला बांधलेली होती, तर प्रत्येक ती बैल खोंड द्यायची, त्याच्यामुळे प्रत्येक कायम तिचा एक ना एक तरी बैल तिथे असायचा जावणीला। कपिली दूधही भरपूर द्यायची, आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोट्यात, धार माहित आहे ना, धार काढतात जे दूध काढतात ना त्याला धार म्हणतात, काय म्हणतात धार, तर ते धार काढायला वडील किंवा काका जायचे, पण आता हे लहान मुलं सगळी घरात होती ना आणि एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे ही सगळी मुलं दूध पिण्यासाठी ग्लास घेऊन आपापले ग्लास घेऊन दूध पिण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या किंवा काकांच्या पाठनं जात होते, तिथं नंबर लावून उभे राहायचे की आता दूध काढलं की दूध आपण प्यायचं। मोर्चा म्हणजे सगळे एकत्रच निघायचे ना, गायीनं पाना सोडला की वासरू आकडायचं आणि चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची। पाना माहिती तिथे काय दिले, गायीने पाना सोडला की आता काय आहे, सुरुवातीला काय करतात जेव्हा धार काढायला जातो आपण, आता तुम्ही कधी पाहिलं असेल नसेल मला माहीत नाही, तर तेव्हा धार काढायला जातो ना, तर तेव्हा सुरुवातीला धार काढायला बसण्याच्या अगोदर ते वासरू जे असतं गायचं त्याला पहिलं दूध पाजलं जात, मग जेव्हा ते वासरू थोडस दूध पेत ते पाना फुटतो तेव्हा तिला म्हणतो ना आपण की पाना फुटणे। तर आता शेवटी आईला जसं बाळाला दूध पाजायचं असतं तेव्हा आईला पाना फुटतो, तसंच ते तिचं बाळ आहे ना, तर ते बाळाला दूध पाजताना तिला पाना फुटतो, ते पाना फुटल्यानंतर मग ते वासरू आकडलं जातं, म्हणजे वासरू तिथनं काढलं जातं गायीच्या कासेमधून आणि त्याला बांधलं जातं आपल्या जागी, मग नंतर दूध काढलं जातं। तर वासरू आकडायचं ना चरबीतल्या, चरबी म्हणजे एक असं एक भांड असतं दूध काढायचं माहिती आहे ना, असं त्याला डिचकी गाडग वगैरे असं म्हणतो आपण, ओके, बघितलं का कधी जर्मलचं असं किंवा पांढर असं ते गोल असं, तर त्याला चरबी म्हणतात। तर आता जेव्हा धार काढत असतो तेव्हा त्या आवाज येतो ना असा चीर 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 चीर, तर त्याचं संगीत ऐकत चरबी भरण्याची वाट बघायची। चरबी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं, आता दूध काढून झाले पण परत वासरू सोडतात ते,
म्हणजे राहिले तर ते वासरासाठी पण थोडं दूध पाहिजे ना, त्या आईने जन्म दिलेला आहे तर त्या तिच्या बाळासाठी पण दूध गरजेचं आहे की नाही? राहिणीत उभं राहायचं, तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या क्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिश्या येईपर्यंत पित राहायचं. धारोष्ण म्हणजे धारोष्ण का म्हटलं की धार काढल्या काढल्या आपण पितो ते दूध, त्याला आखरी दूध म्हणतात. कसलं दूध म्हणतात? आखरी. म्हणजे त्याला काही तापवलं नाही, काय नाही, काही नाही, त्याच्यावर कुठलीच प्रक्रिया केली का, जसं तिथून काढलं तसं डायरेक्ट पियायला दिलं. मिशाईपर्यंत म्हणजे दूध पिल्यानंतर आता त्याचा फेस जे असतो, फेस येतो ना दुधावर थोडासा, तर तो इथं आपल्याला लागला की त्याची काय होते, सफेद मिशी होते. मिशाईपर्यंत प्यायचं, तिथं संपून घरात जायचं. राहिलेली अर्धी चरबी घरात आली की म्हातारी ढाळजत न सोप्यात अवतरायची, तिथंच बसून राहायची, हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. आता म्हातारी माणसं असल्यामुळे ती माळेतील पुटपुटायची, म्हणजे आता ते त्यांना माहित नाही की नेमकी आजी काय करते, तर ते आजी काय करत होती, जप करत होती. माळ हातात घेऊन जप करते, पुटपुटणं म्हणजे ते नामस्मरण चालू असायचं भगवंताचं, आणि त्याच्यामुळे ती. पण यांना माहीत नसतं, लहान मुलांना काय माहित आहे काय करते आजी आपली. आता ढाळजत म्हणजे एक काय आहे माहितीये का, घर असतं ना आपलं, गावाला एक घर असतं तर तिथे एक बसण्याची जागा असते, बरोबर? एक ठराविक ठिकाण बसलेलं जर बनवलेलं असतं ना की तिथे येऊन सगळे लोक बसत असतात, तिथं गप्पा गोष्टी होत असतात, तर तिथं आजी बसलेली असायची सोप्या. आता एक दोन तीन किंवा चार पाच असे पण सोपे असतात, तर त्याच्यातला एक सोपा आहे तो ढाळजत असं बनवलेला असतो. कारण एकच की माझ्या आईने धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून. धाकटी चुलती म्हणजे लहान काकी. आता ती का म्हातारी बसलेली असायची त्याची आजी, की ह्या सुना आहेत ना तिच्या, ह्याची आई आणि ती काकी, तर ह्या कसे चोरून चाय करून पितील, चहा करून पितील म्हणून आजी तिथे थांबलेली असायची पिऊ नये म्हणून. सक्त पहारा द्यायची. चार घरच्या चार सुना नांदायला आल्या, त्यांचा कुणाचा काय भरोसा? म्हणजे बघा, आजीला सुनांवरती भरोसा होता का? नाही. त्या चहा करून पितील म्हणून पण ती पहारा देत होती की त्यांनी आपल्या माघारी चहा पण नाही करून पिला पाहिजे. म्हणजे पूर्वीचं वातावरण कसं असायचं घरामध्ये बघा. आणि आता कोण कोणाचं काय ऐकत नाही. पहिले सासूला मान सन्मान असायचा, आता तो राहिला नाही. कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोट्याचं दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. हा, आता हे पूर्वी भरपूर चालायचं की आता याची मम्मी तिथे आहे मग याला जास्त दे, याला कमी देणार, म्हणून हे आजीचं बारकाईने लक्ष असेल या गोष्टीवरती की हा कोण कुणाला कमी देईल, कोणाला कमी जास्त होऊ नये आपल्या नातवंडांना, म्हणून त्यांना गोट्यातच दूध देण्यासाठी आजीचाच तो नियम होता. आजीनेच गाठलेला लावलेला नियम होता तो, की सगळ्यांना एकाच ठिकाणी सर्व समान मिळालं पाहिजे. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं की आमची आई थोरली होती ना, थोरली म्हणजे मोठी, यांची आई काय होती, थोरली होती, आणि आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजी ना सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या होत्या. हा म्हणजे आता काय वाटायचं, तर जो मोठा आहे ना, जो मोठा व्यक्ती आहे किंवा जी मोठी व्यक्ती आहे, मोठी स्त्री आहे, आता आजीला असंही वाटायचं की ही आजी याची आई मोठी असल्यामुळे, थोरली सून असल्यामुळे ही लहान सुनांना कामं लावलं ना आपण बसून राह. म्हणून ह्या पण गोष्टीवर आजीचं बारकाईने लक्ष होतं, म्हणून आजी तिथं बसून राहायची की नाही, सगळ्यांनी समान काम करायचं, कोण मोठं कोण छोटं नाही, वाटण्यास करून दिलेल्या होत्या प्रत्येकाच्या कामाच्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. कालवण माहित आहे, हा कालवण करायचं, कुणी धुणं कुणी धुवायचं, भांडी कुणी घासायचं, हे प्रत्येकाला आपापलं काम वाटून डिवाइड करून दिलेलं असायचं आजीने. आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशन प्रमाणे बदललं जायचं. हा म्हणजे आता ह्या आठवड्यामध्ये जर का कोण कालवण करते तर पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्याकडे दोन्ही भांडी करण्याचं काम असणार. म्हणजे प्रत्येकाला रोटेशन करत फिरत राहायचं की काम.
या आठवड्यामध्ये हिने जो स्वयंपाक बनवला पुढच्या आठवड्यामध्ये तिच्याकडे भांडी जातील, पुढे त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये कपडे जातील, असं धुणं म्हणजे कपडे धुणे बदल जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. हा कामात कुठली गोष्ट ऐकली जाणार नाही, प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे, प्रत्येकीनं ते काम आपलं आपण करायचंच. येत नसेल तर तिला शिकवायची, पण कामात कामात कोणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणाऱ्याला लाखोली, म्हणजे भरपूर शब्द ऐकवायची, भरपूर सुनवायची, म्हणजे त्याची सुटकाच नाही. काम जर का येत नाही ना कुठलं, तर ते शिकवणार, शिकवून करायला लावणार. पण जर का भाकरी करपली, भाकरी माहिती आहे ना, भाकरी खाली ना, ज्वारीची, तांदळाची, हा मक्याची, नाचणीची भाकरी. सरपण नीट नसलं की गड्यांची भजीती. सरपण सरपण जे चुलीमध्ये लाकडं घालतो ना आपण जळण्यासाठी, चुलीमध्ये जाळण्यासाठी जी लाकडं घालतो त्याला सरपण म्हणतात. तर ते जाण्याचं काम कोणाचं होतं? घरातील पुरुषांचं. गड्यांची भजीती, गडी म्हणजे पुरुष. सरपण आणण्याचं काम कोणाचं होतं? पुरुषांचं. तर ते जर का व्यवस्थित नसेल तर ते सुनवलं कोणाला जायचं? पुरुष गाड्यांना, पुरुषांना. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची, आजी पुढे सरकायची ना, आमच्या आई जेवायला वाढायची. हा म्हणजे हा नियम एकदम अतिशय महत्वाचा असायचा की स्वयंपाक जर का पूर्ण बनवून झाला तर पहिली लहान मुलं जेवायची, लहान मुलं झाल्यानंतर पुरुष मंडळी जेवायची, आणि पुरुष मंडळी झाल्यानंतर मग शेवटी सगळ्यात स्त्रिया जेवायच्या. अशी एकत्र कुटुंब पद्धताची एक नियमावली असायची. हा आता लहान मुलांना वाढायला आजी पण असायची, की आजीचं लक्ष की ही जर का वाढते तर ही हिच्या मुलाला जास्त देते, दुसरीच्या मुलाला कमी देते, याच्यासाठी म्हणून आजीचं लक्ष नेहमी असायचं तिथे. अशा सगळ्या गोष्टीमुळे आजी घरावर देखरेख करत असे. किती मिनिटं झालं? 22 30 मिनिट्स.